ये दिल्ली में बचेगी, गली की सीटी दिल्ली में बचेगी, बाकी इनके बारे में बोलने का नहीं। तक एक रखा है, एक मी पक्ष पडलाय का चांगल्या भाषेत आपण आपला प्रचार करायचा, कोणत्या लेवलला प्रचार करतात, गिदड, सुवर, सियाल, मेंढक, तुमचे सगळे लाचार माझ्या दरवाजात होते इलेक्शन। माननीय उपमुख्यमंत्री बोलले बेडूक बैल नाही होत, माझं शरीर तर बेडक्यासारखं दिसत नाही, स्वतःबद्दल इतकं वाईट बोलणं बरं नाही। सियाल खालता इनके चेअर नाही होत, वसई वालो को वसई में निपट डालेंगे, काय गाजर मुली आहे का, सगळ्या वसईकरांचा अपमान आहे हा, वसई वालो को निपट डालेंगे, बाप का राज है, अरे है औकात तो इज्जत से लड़ो। वसई विरार महानगरपालिकेमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना फॉर्ममध्ये नाही दुसऱ्या ठिकाणी बोलवलेलं, त्यांच्याकडून 20 कोटी मागितलं, जरा विचारा 20 20 20 कोणती कामं होणार आहेत वसई विरार पालघर दाडू जव्हार मोकाळा आणि गोष्टी करतात निपटाडालेंगे, अरे निपटाडालेंगे क्या, अगोदर तुमच्या आवरा पालकमंत्री कोणाचं भलं करण्याकरता हे करतात, पैशाने एवढे पैशाचं करणार काय, म्हणजे तुम्ही परत चिटिंगवरच उतरलात ना, तुम्हाला मी निपटवून टाकतो पालघर जिल्ह्यात आता बघूच। अरे मी मर्दा आहे, हुकुमशाही नाही, मर्द आहे, मर्द मर्दासारखा लढतो, हुकुमशाही कथेतात वाढवणबद्दल बोलतात, बाप मुख्यमंत्री, बेटा एन्व्हायरमेंटर पर्यावरण, मूर्ख बनवतात 97 पासून लोकांना, त्यावेळी तेव्हाचे पालकमंत्री गणेश नाईक साहेब आलेले, हे सगळ्या लोकांना धूळ फेक, 14 वेगवेगळे लढले शिवसेना बीजेपी, फक्त माझ्या विरोधात विवेक पंडितला साथ दिली शिवसेना बीजेपी एकत्र, आणि परत शब्द वाईट येतील हनीमूनला विरोधात लढले आणि एकत्र आले, उद्या तुम्ही एकत्र येणार नाही याची काय गॅरंटी, लोक समजदार आहेत, आणि ही काही माझी तक्रार न तुम्ही उभे आहेत ते नाला दुपारामध्ये पाणी नाही ना, ते मुद्दामून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून या लोकांनी पाणी बंद केलंय, मला कळत नाही पाणीचं सफिशियंट झालंय। परवाच माननीय अमित शहा आणि आपले मुख्यमंत्री बोलले 400 बिल्डी, कोणाला दिलं 400 बिल्डी पाणी, आणि खोटं बोलण्याची हद्द, कोणी दिलं 400 बिल्डी, साप खोटारडे परवा बोलून गेले इकडे, मला कळत नाही देशाचे गृहमंत्री आदरणीय देशाचे म्हणजे यूपीचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री महासचिव देशाचे आज विनोद तावडे फिरतायत, महोदय मित्र आहेत माझे सगळे सगळे म्हणजे वरचे नाही आज महाराष्ट्रात, अरे पण काय बेश्रमीची असत, वसईवाल्यांना निपटून टाकू वसई, सगळे लाचारासारखे तुम्ही राज्यसभेच्या इलेक्शनला आणि विधान परिषदेच्या इलेक्शनला बसलेले सगळे लाचारासारखे याच ऑफिसमध्ये बसलेले, आणखीन यांच्याबद्दल काय बोलायचो, आम्हाला निपटायला निघालं।